तुझा बाळ दुबळा आहे मग तुझ्यासाठी काही मी करू शकत नाही. विठ्ठलाकडे एवढी प्रार्थना करतो कुणीतरी यावं आणि माझ्या दुलेच भलं करावं रे विठ्ठला. चांदुले कधी वर कधी खाली असाच आहे हा खेळ. भोक कधी हसवणार कधी रडवणार. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवामी शंकर शिवशंकर शंभो. जय हर शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवामी शंकर शिवशंकर शंभो. येशे अगं ये येशे येशे. काय झालं अगं येशे? या गोसाव्याची लक्षणं काही ठीक दिसत नाही तो मला. अगं स्वतःशीच काय बडबडतो सागर गोटे काय खेळतो. आणि येशे मी खरं सांगते तुला मगाशी त्यानेच चुलीत पाणी ओतलं होतं. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं अगं. देवी शपथ हा गोसावी सहजासहजी टळेल असं मला तरी नाही वाटत. हा कोण कुठला याचं कुळ मूळ काय आणि हा कुठल्या हेतूने इथे आलाय याचा छडा लावायलाच हवा. हो अगं पण आई आपल्याला हे कसं कळणार? अगं पहारा द्यायचा आपण. पहारा? थांब आज रात्रभर मीच जाते पहाऱ्यावर. बघ बघतेस त्याच्याकडे. आई आई नको ग आई ऐक ना. त्यांना कळलं तर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री गिरिजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री गिरिजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री गिरिजापती भवामि शंकर शिवशंकर शंभो. शांत असो. आम्हाला एका झोपलेल्याला भान द्यायचं आहे. मालोजी इथे आलास. अभिषेक केलास. ब्राह्मण भोजन घातलास. पण हा द्राविडी प्राणायाम कशासाठी? तुला भेटायला आम्ही अक्कलकोटात आलो असताना तू इथे काय करतोयस? उठ मला अक्कलकोटात येऊन भेट. होशियार श्रीमंत मालोजी राजे भोसले पधार रहे हैं. मालोजी राजांचा विजय असो. एवढ्या मध्यरात्री सगळं काही क्षेम आहे ना? ब काहीही क्षेम नाहीये दाजीबा.
असं काय म्हणताय राजे? तुमचं सुभ्याकडे नीट लक्ष आहे ना? हो तर आम्हाला नाही वाटत तसं. का राजे, कुणी काही बोललं का आपल्याला? बोलायला कशाला हवं, नाही तर तुम्ही आम्हाला वर्दी दिली असते. आपण कशाबद्दल बोलताय मला काही संदर्भच कळत नाहीये राज. अक्कलकोटात कुणी सिद्ध पुरुष आलाय असं आम्हाला कळलंय. खरं आहे का हे? सिद्ध पुरुष माझ्या तर ऐकिवत नाही राज. सुभा सांभाळता की झोप काढताय? साक्षात दत्तगुरूंची प्रतिवृत्ती आपल्या गावात वावरत असताना तुम्ही सांगताय आम्हाला ठाऊक नाही. राजे, अक्कलकोटची आम्ही खडांखडा माहिती ठेवत असतो, असं कोणी आलेलं नाहीये. ते आम्हाला काय माहित नाही. त्वरित अक्कलकोटला निघण्याची तयारी करा. जी, जशी आपली आज्ञा. येतो आम्ही. अक्कलकोट मध्ये माझ्या खेरीज कोण आलाय हा सिद्ध पुरुष? पावच लागल. काल थंडीत गारठून चंदीच पार लाकूड झालं असेल का? आता घराबाहेर पडायची हिम्मत करणार नाही ती. काय हे समज? काय ते मला नाही माहित. माहित नाही? अंगावर पांघरून काय, हातात सागर गोटा काय? भीक नाही मागितलीस तर नक्की चोरी केली असशील. चिपला झटका दे तिच्या, मग पण कशी बोलेल गडा गडा. तू ना अशी ऐकायची नाही, तुला मारलंच पाहिजे. थांब तुझ्या. अगं काय करती, जीव घेती का माझ्या लेकराचा? खोटं नाही बोलायची ती. ती म्हणती ना तिला नाही माहित पांघरुणाबद्दल. अगं मग नसेलच माहित. हे बाई, तुझा हात जोडतो. जीव सोड तेवढा माझ्या लेकराचा. आता सोडते. पण त्या पांघरुण प्रकरणाचा छडा लावल्या बिगार मी शांत राहायची नाही. आण त्या पांघरुण. अगं आता पांघरुण कुठं घेऊन चालली? त्यो दाजीबा सरदार कसा कर वसूल करतोय तसा या कालिंदीने कर वसूल केला समजा.